चैनपूर येथे पोलीस निरीक्षक भगवानजी धबडगे यांच्या हस्ते तंटामुक्ती समितीच्या इमारतीचे उद्घाटन. तालुक्यातील चैनपूर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवानजी धबडगे यांच्या हस्ते तंटामुक्त समितीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय चैनपूर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि कोरोना लसीकरण करण्यात आले. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी या परिसराची पाहणी केली. त्याचबरोबर इंग्रज काळापासून पोलीस प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये पोलिसांविषयी असलेली भीती कशाप्रकारे दूर करता येईल यासाठी मोलाचे असे मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की पोलीस हे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांचे मित्र असतात, त्यांच्या हितासाठीच व देशसेवेसाठी रात्रंदिवस कार्य करीत असतात असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच त्यांनी प्रत्यक्ष अनुभव कथन करीत असताना शालेय जीवनापासून आजपर्यंतचा प्रवास सांगितला. यावेळी तंटामुक्ती समितीचे तालुक्यातील पहिले कार्यालय असून त्यांचे कौतुक केले व विशेष म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखेच त्यांनी स्वतःहून या भारताचे भविष्य असणाऱ्या लहान मुलांशी सर्वात जास्त वेळ घालवला, त्यांच्यासोबत बोलण्याचा आनंद घेतला, लहान मुलांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत संवाद केले. या कार्यक्रमासाठी मारुतीराव हाणेगावे पाटील मित्रमंडळ यांच्या पुढाकारातून व सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. या प्रसंगी बोरवाड लक्ष्मणराव, विठ्ठल देशमुख, बालाजी माळगे, राजू कोळनुरे, ओरसोडे विठ्ठल, उत्तम मुंडकर, सुभाष मधनुरे, गुंडू पिंडकुरे, नामदेव कायतवाड, पापण्णा दंडलवाड, गंगाधर वाघमारे, संजय कोमलवार, संतोष कीर्तिवार, विभूते विठ्ठल व गावकरी आदी उपस्थित होते. मिलिंद वाघमारेसह मी स्वप्नजा कदम, माइंड लाईट मीडिया.